सर्व पालक व शिक्षक बंधू भगिनींचं पुनश्च एकदा स्वागत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत साठपर्यंतच्या संख्या अभ्यासल्या आहेत त्यामधील दशक एकक त्यांचा अर्थ त्यांचं वाचन आणि त्यापासून तयार होणाऱ्या संख्या या आपल्या मदतीनं त्यांनी समजून घेतल्या आहेत आता यापुढेही आपल्याला याच संख्यांचा सरावामध्ये त्या संख्यांमध्ये असणारे दशक एकक त्यांचा अर्थ त्यांचं वाचन आणि त्याचे सा त्यांनी तेन् तयार होणाऱ्या संख्या ह्या विविध साहित्याच्या साह्याने आपल्याला पाहायच्या आहेत या संख्यांचं वाचन कशा पद्धतीनं झालेलं आहे हे आपण पाहिलेलं आहे तरी आपण या ठिकाणी एक सरावासाठी आपल्या विद्यार्थ्यांना हे दाखवायचं आहे पहा या ठिकाणी वस्तुरूपामध्ये दोन दशक आणि पाच एकक दिसत आहेत दशकाच्या घरामध्ये दोन दशकाच्या माळा आणि एककाचे सा पाच सुट्टे मणी दिसत आहेत याचा अर्थ काय लिहिलेला आहे तर दोन दशक पाच एक आणि याचं वाचन काय आहे व्हेरी गुड आणि त्यापासून तयार झालेली संख्या काय आहे पंचवीस पंच आता मुलांना आपल्याला काय करायचंय याच्यापैकी कुठल्याही एका जागेमध्ये मी संख्या लिहिणार आहे किंवा अर्थ लिहिणार आहे किंवा वाचन लिहिणार आहे तुम्हाला बागीच्या बाकीच्या जागा सगळ्या काय करायच्या आहेत भरायच्या आहेत भरणार ना मग सगळे हो। याचा सराव आपल्या विद्यार्थ्यांकडून कसं घ्यायचा आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा या ठिकाणी वाचनाच्या खाण्यामध्ये ईश्वरी काय लिहिले वाचनाच्या खाण्यामध्ये तीस अधिक चार, चार। बरोबर आहे मग आपल्याला बाकीचे सुद्धा सर्व खाणे काय करायचे आहेत भरायचे आहेत तर आपण सुरुवातीला दशक आणि एककाच्या घरामध्ये वस्तुरूपामध्ये मांडणार आहेत चला दशक आणि एककाच्यामध्ये काय एक मांडणार आहे ईश्वरी तू मांडा चला बघा वेगवेगळ्या दशक आणि एककाच्या मदतीनं आपण आपल्या विद्यार्थ्यांकडून हा सराव घेऊ शकतो छान दशकाच्या घरामध्ये तीन आणि एककाच्या घरामध्ये किती दिसत आहेत चार दिसत आहेत पहा आपल्याला दशकाच्या घरामध्ये तीन दशक आणि एककाच्या घरामध्ये चार एकक ईश्वरी याचा अर्थ काय आहे ही झाली संख्या अर्थ काय आहे किती दशक आणि किती एकक लिहा तुकार तीन दशक आणि चार एकक लिहून दाखवा तीन दशक चार एकक एक एक। 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 शब्बास आणि वाचन तर त्याचं लिहिलेलं आहे किती लिहिलेलं आहे वाचन तीस आधी चार, चार। मग संख्या तयार काय झाली ईश्वरी त्याची आता चौतीस लिहून दाखवा तू करम चौतीस व्हेरी गुड बघा अशा पद्धतीने आपण चारही ठिकाणी आपल्याला चौतीस दिसत आहेत वस्तुरूपामध्ये पण चौतीस दिसत आहेत अर्थामध्ये सुद्धा दिसत आहेत वाचनामध्ये सुद्धा दिसत आहेत आणि संख्येमध्ये सुद्धा आपल्याला किती दिसत आहेत चौतीसच दिसत आहेत आता यानंतर पुढची संख्या बघूया आपण चला आता आपल्याला यानंतर बावन्न साठी भरायचे आहेत कानिफनाथ संख्या काय दिलेली आपल्याला बावन्न व्हेरी गुड मग बावन मध्ये आता दशक आणि एककाची मांडणी करायची आपल्याला चला मांडा किती दशक मांडणार मांडा हा व्हेरी गुड हां ठीक आहे दशकाच्या घरामध्ये किती मांडले आपण पाच दशक आणि एकक किती आहेत बाळा चला मांडा खूप छान बरोबर आहे मांडणी झालेली आहे आता कानिपुनात आपल्याला अर्थ लिहायचा आहे किती दशक आणि किती एकक पाच दशक दोन लिहा अर्थ लिहून दाखवा पाच दशक दोन एकक वाचन करा त्याचं पाच दशक दोन एकक वाचन काय असेल वाचन पाच दशक म्हणजे अलग लक्षात आपण बघा आता संख्येवरून बाकी घरांची मांडणी केली होती यापुढे जी संख्या आपल्याला लिहायची आहे ती स्वरूपात लिहिलेली आहे काय अर्थ लिहिलेला आहे संख्येचा तीन, तीन दशक, तीन? दशक तीन? व्हेरी गुड काय तीन दशक आणि तीन एकक मग आधी आपण वस्तू रूपामध्ये संख्या मांडूया बरोबर आहे प्रांजली मग घरा दशकाच्या घरामध्ये किती मांडायचे तीन मांडा पण तीन कोण आहेत हे व्हेरी गुड मांडा दशक छान आणि एककाच्या घरामध्ये पण किती असणार आहेत आता मांडा मणिमाळांचा या ठिकाणी आपण उपयोग करू शकतो छान म्हणजे तीन दशक आणि तीन एककाची मांडणी झालेली आहे आता याचं वाचन कसं करावं व्हेरी गुड तीस अधिक तीन, तीन।, तीन। लहु तीन तीस अधिक तीन व्हेरी गुड मग या तीस अधिक तीन वरून तयार होणारी संख्या कोणती आहे प्रांजली तेहतीस ते मग आपण लिहायचे का तेहतीस लॅ तुकार तेहतीस छान बघा अशा पद्धतीनं आपण अर्थ लिहिला तर अर्थावरून दशक एकक वाचन आणि संख्या लिहू शकतो आपल्याला असं कोणत्याही संख्येचा अर्थ वाचन किंवा संख्या दिली तर आपण इतर तीन गोष्टी त्याच्यासाठी लिहू शकतो असाच सराव आपण आपल्या विद्यार्थी व पाल्यांचा विविध वस्तूंच्या सहाय्याने घेऊ शकतो ज्यामुळे त्यांना साठपर्यंतच्या संख्या अगदी सहज सांगता वाचता आणि लिहिता येणार आहेत